क्रिकेट क्लबची मेंबरशिप मिळवणं हा अग्निदिव्याचा प्रकार असतो. जर तो क्लब अजून मोठा असला, नामांकित असला, तर त्याची मेंबरशिप मिळवणं हे जवळपास अशक्य असतं. लॉर्ड्सची मेंबरशिप मिळवणं खूप अवघड आहे. जास्त नाही, 20 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे. परंतु आज आपल्यासोबत एक खास मेंबर आहे, चिन्मय गुप्ते. चिन्मय, थँक्यू सो मच. चिन्मय, इंग्लंडला तू आलास, पहिल्यांदा लॉर्ड्सवरती कधी आला होतास, काही आठवत आहे? पहिल्यांदा माझ्या आईने लॉर्ड्सला आणलं होतं इथे. मला 7 वर्षाचा होतो तेव्हा इंग्लंड आणि न्यूझीलंडची मॅच होती आणि मला फक्त एकच इंटरेस्ट होता की आईस्क्रीम खायचा. तर मला मॅच मध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. पण त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मला बाबांनी इथे कोचिंग साठी आणलं. व तिथली इंडोर स्कूल आहे तिकडे आणि तिथे सगळे मोठे मोठे लोक होते, डॉन विल्सन इंग्लंड साठी खेळलेला. त्या कोचेसनी मला खूप कोचिंग दिलं आणि बोथ बॉलिंग अँड बॅटिंग मध्ये. आणि त्याच्यामुळे मला अशी आवड आली ग्राउंडची, पण त्याच्यामुळे मला असं माझं होम आहे असं वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर एका मॅचला आलो, ऍशेस टेस्ट मॅचला, तेव्हा मला कळलं की काय लॉर्ड्स म्हणजे काय आहे आणि का इतकं मोठं ग्राउंड समजलं जातं. आणि त्याच्यानंतर माझी आणि लॉर्ड्सची खूप प्रेम झालं. होम ऑफ क्रिकेट लॉर्ड्सला म्हणलं जातं. तुझं हे होम ऑफ क्रिकेट झालं, या क्लबची मेंबरशिप मिळवणं, या क्लबचं मेंबर होणं, हा नक्की काय प्रकार आहे चिन्मय? मेंबरशिप मिळवायला खूप, तू ऑलरेडी मेन्शन केलंयस की 20 वर्ष मेंबर व्हायला लागतात. पण दुसरी पण एक वे आहे की तुम्ही प्लेईंग मेंबर होता शकता. आणि प्लेईंग मेंबर्सना नॉमिनेशन लागतं. पहिल्यांदा त्यांचं स्टँडर्ड प्लेईंग मस्ट बी व्हेरी गुड. त्याच्यानंतर नॉमिनेशन नंतर 10 गेम्स 2 वर्षातनं खेळायला लागतात आणि त्या गेम्समध्ये परफॉर्मन्स लागतो. परफॉर्मन्स, बॅटिंग, बॉलिंग ॲव्हरेजेस, आणि जितकी जास्ती गेम्स खेळले तितकं बरं. आणि त्याच्यानंतर जर त्यांना ॲक्सेप्ट केलं ॲज प्लेईंग मेंबर, अजून 5 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असतो आणि त्या प्रोबेशन पिरियड नंतर तुम्ही फुल मेंबर होता. आणि त्याच्यामुळे मला इतक्या लवकर प्लेईंग मेंबरशिप मिळाली. मला 1992 मध्ये प्लेईंग मेंबरशिप मिळाली. फॅन्टास्टिक चिन्मय. आणि आता मला महत्वाची गोष्ट विचारायची आहे की इथले जे मेंबरशिप असते, मेंबर झाल्यानंतर तुम्हाला काही परंपरा सांभाळायला लागतात. लिगसी हिस्ट्री आहे या क्लबची, अगदी तू हा घातलेला टाय हे सुद्धा एक इथलं मानाचं लक्षण समजलं. तर मेंबर्सला जी शिस्त पाळायला लागते, ज्या परंपरा सांभाळायला लागतात, जी संस्कृती सांभाळायला लागते, त्याच्याबद्दल काय सांगशील? हो, इथे खूप शिस्त असतात आणि इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ इंग्लिश कल्चर इन जनरल की शिस्त मानायला लागतात. आणि त्याच्यामुळे ब्रिटिश एम्पायर खूप मोठं झालं असं माझं मत आहे. आणि टाय घालायलाच लागतो स्टँड मध्ये मॅचच्या दिवशी, अनलेस खूप खूप गरम असलं तर शर्ट घालून चालतो. मोबाईल फोन्स अलाउड नाहीत. जे गेस्ट आणायला लागतात त्या प्रत्येक गेस्टला साइन करायला लागतं. आणि इथे मी अजून एक ऐकलं की मॅच चालू व्हायच्या अगोदर घंटा वाजवली जाते, तो काय प्रकार आहे? जेव्हा अंपायर बाहेर जातात तेव्हा ते घंटा वाजवतात. आणि ती घंटा इज अ रिमेंबरन्स ऑफ द पास्ट प्लेयर्स अँड अ रिमाइंडर टू द प्रेझेंट प्लेयर्स टू बिगिन द गेम. आणि ती घंटा खूप ठिकाणी वाजवली जाते. पण आम्हाला असं वाटतं, नक्की काय मला माहित नाही, पण आम्हाला असं वाटतं की त्या ऑरिजिन इथे. आणि अगदी रिसेंटली म्हणजे 1998 पर्यंत इथं मेल म्हणजे पुरुष लोकांनाच मेंबरशिप दिली जायचे, लेडीजना मेंबरशिप दिली जायची नाही. ते चित्र नंतर बदललं नाही का? हो, 1998 मध्ये बायकांना त्यांनी अलाव केलं. आणि जी ती होती रेचल हे हो फ्लिंट म्हणून इंग्लंडची प्लेयर होती आणि ती कमिटीवर आली आणि तिने विचारलं की बायकांना का तुम्ही अलाव करत नाही. तेव्हा खूप ऑपोजिशन पण होती, पण तिच्यामुळे ते बायकांना अलाव करणं झालं. आणि ती आता बॅरनेस झाली, म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये ती बसते आता. आणि त्याच्यानंतर आता बायका प्लेईंग मेंबर्स म्हणून खेळतात. जे इंग्लंडचे जुने प्लेयर्स आहेत त्यांना ऑनररी मेंबरशिप मिळते. आणि आहेत आता बायका, कारण त्याच्या अगोदर मला माहितीये की क्वीन एलिझाबेथला फक्त लॉर्ड्स टेस्टच्या 3rd दिवशी टी टाइमला शेक हँड करायला जे होती, इंट्रोडक्शन व्हायचं टीमला, तेवढं फक्त येऊन दिलं जायचं. परंतु आता गोष्टी बदलल्यात. एक इथलं महत्वाची गोष्ट ही वाटते की ग्राउंड मॉडर्न झालंय, परंतु जी परंपरा सांभाळली जाते इथं,
पॅव्हिलियनची बिल्डिंग आहे किंवा बाकी डेकोरम आहे, हे सांभाळण्याला खूप महत्व आहे. खूप महत्व आहे. आणि असंही वाटतं की कुठल्याही व्हॅन्टेज पॉईंट ग्राउंड वरनं बघितलं तर तुम्हाला वाटतं की आम्हीच मॅच खेळतोय. आणि दॅट इज युनिक. मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला खेळलोय, मी सी सी आय वर खेळलोय आणि वानखेडेवर मॅच बघितली आहे. जे असं वाटतं की आपण मॅचच खेळतो आणि आपणच आपलेच प्लेयर्स मॅच खेळतात, ते प्रिझर्व करायला का हो असं वाटतं पण वाटतं, हे खरंय. एक 7 वर्षाचा मुलगा मॅच बघायला इथे येतो, तेव्हापासून मेंबर होतो, आता तू इथल्या क्रिकेट कमिटीचा मेन कमिटीचा सुद्धा मेंबर आहे. हा प्रवास बघताना अभिमान वाटतो की तुझे वडील सुद्धा मधु गुप्ते महाराष्ट्राकडनं बरंच क्रिकेट खेळले, अभिमान वाटतो या गोष्टीचा? हो, खूप अभिमान वाटतो. आणि माझ्या वडिलांमुळेच हे सगळं झालं. वडिलांनीच मला पुश केलं की क्रिकेट खेळच, आणि मला जेव्हा प्रॅक्टिस करायची नव्हती तेव्हा प्रॅक्टिस करायला लावली, आणि त्याच्यामुळेच मला जे काय मिळालंय आणि जो काय सक्सेस आलाय ते रूट माझे जे फॅमिली अपब्रिंग आहे त्याच आहे. शेवटचा प्रश्न चिन्मय, की क्रिकेटच्या रूल्सचे कस्टोडियन इज मेरलीबोन क्रिकेट क्लब, आणि त्याच्याबरोबर क्रिकेट अजूनही जेंटलमन्स गेम हा सांभाळण्याची जी इथली परंपरा किंवा जे एक ताकद आहे त्या परंपरेबद्दल सांगशील का? ते स्पिरिट ऑफ क्रिकेट जे आम्ही इंट्रोड्यूस केलंय ते कॉलिन क्राऊडरीने खरं बोलला होता. कॉलिन क्राऊडरी आता गेले 4-5 वर्ष गेलेले आहेत, पण त्यांनी जे स्पिरिट ऑफ क्रिकेट इंट्रोड्यूस केलं ते आम्हाला वाटलं की दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इतर स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समन अंपायर्स किंवा रेफरीजला व्हॅल्यू करत नाहीत, रिस्पेक्ट करत नाहीत, आणि एकमेकांना रिस्पेक्ट करत नाहीत, कॅप्टनना रिस्पेक्ट करत नाहीत, हे आम्हाला क्रिकेटमध्ये आलेलं बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे ते क्रिकेट ऑफ स्पिरिट ऑफ क्रिकेट जे निर्माण झालं ते आम्ही वर्ल्ड वाईड स्प्रेड करायला आमचं मिशन असे केले. चिन्मय, तुझ्याशी बोलल्यावर आम्हाला कळलं की लॉर्ड्सला होम ऑफ क्रिकेट का म्हणतात आणि या होममध्ये संस्कृती परंपरा या किती सांभाळल्या जातात. थँक्यू सो मच. थँक्यू. क्रिकेट म्हणवल्या जाणाऱ्या आणि इतिहास आणि परंपरा जपणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरती भारत इंग्लंड दरम्यानची पहिली टेस्ट मॅच होणार आहे. ही नुसतीच पहिली मॅच नाही आहे तर भारत इंग्लंड दरम्यानची ही 100वी टेस्ट मॅच आहे आणि आयसीसीने कारभार हाती घेतल्यापासूनची ही 2000वी टेस्ट मॅच आहे. प्रायोरिटी हीच आहे की भारताने ही टेस्ट मॅच जिंकावी, सिरीजमध्ये आघाडी घ्यावी. परंतु त्याच्याबरोबर अजून एक छोटी अपेक्षा आहे. सचिन तेंडुलकरचं ह्या मैदानावरती सेंचुरी कधी झालेली नाहीये, ती सेंचुरी जर का झाली तर सचिनची पहिली टेस्ट सेंचुरी असेल ही लॉर्ड्स टेस्ट ग्राउंडवरची, आणि त्याच्याबरोबर सचिनचं 100वं शतक सुद्धा इथं पूर्ण होऊ शकतं. अपेक्षा खूप आहेत या मैदानाकडनं, या मॅचकडनं. व्हिडिओ जर्नलिस्ट कर्मासह सुनंदन लेले, आय बी एन लोकमत, लॉर्ड्स.